नारायण राणे असतील, त्यांनी सुद्धा त्यावेळी ती जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला छेद द्यायचं काम सुद्धा यांनी केलंय. संजय राऊत असं म्हणतात, शिंदे आदित्य पवार फडणवीस यांनी कितीही टेम्पोवरून पैसे आणला, लोक त्यांना मतदान करणार नाही. एक लक्षात घ्या, चुकून संजय पवारने हे संजय पवारच येतं त्यांचं नाव झालं तर पवार कुटुंबातल्याच असल्यामुळं, परंतु संजय राऊतने हे तरी मान्य केलं की शिंदे साहेब असतील की देवेंद्र फडणवीस असतील हे कार्यकर्त्याला सांभाळतात आणि त्यांना मदत देतात. मग टेम्पो भरून पैसे म्हणा की टेम्पो भरून त्यांना आणखी साहित्य म्हणा, काय जे असेल देण्याची भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबाची, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन वसुली करून मातोश्रीकडे पेट्या घेऊन जात आहेत, हे सगळ्या उमेदवाराला जरी विचारलं तरी ते मान्य करतील. संजय राऊत हा वसुलीसाठी येतोय, म्हणून तुम्ही इनकमिंग वाले आहात, आम्ही आउटगोइंग वाले आहोत, म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा त्या कार्यकर्त्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याचं खच्चीकरण करण्याचं काम करतायत, त्याच्याकडून आजही तुम्ही लुटून पैसे घेऊन मातोश्रीला जात आहेत, एवढं मात्र निश्चित आहे. ते बोलताना असंही म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी कितीही ठाम म्हणू द्या, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 35 जागा जिंकली.